आता नाईकबा घाटमार्ग होणार सुलभ आणि सुरक्षित पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून आणखी तीन कोटींचा निधी रुंदीकरणासह वाहनतळही होणार कॉन्क्रीटचा राज्याचे शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बनपूर येथील नाईकबा देवस्थानकडे जाणाऱ्या घाट मार्गातील धोकादायक स्थिती आणि वाहतुकीची कोंडी आता लवकरच दूर होणार आहे या कामासाठी आणखी सुमारे तीन कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने घाट रस्ता रुंदीकरणासह विविध कामे मार्गी लागणार आहेत डोंगर मात्यावर असलेल्या नाईकबा देवाच्या यात्रेला तसेच पाकाणी प्रत्येक रविवारी अमावाश्या पौर्णिमेस तसेच नवरात्र उत्सवास कायम गर्दी असते बहुसंख्य भाविक वाहनातून येत असल्यामुळे मंदिराकडे जाण्यासाठी घाटमार्गाचा वापर करतात बनपुरीचे सरपंच मनोज पाटील यांनी दिवसेंदिवस भाविकांचा ओघ व वा घाटातील वाहतुकीचा ताण वाढत असल्याने वाहतूक कोंडीसह भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला होता यासह विविध समस्यांना आता पूर्णविराम मिळणार आहे मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून निधीची उपलब्धता झाल्याने बरीच कामे होऊन घाटमार्ग रुंद व सुरक्षित तर बनेलच शिवाय डोंगरमात्यावरील वाहन तळही काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याने मोठ्या समस्यातून भाविकांची सुटका होणार असल्याचे सांगितले बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य महेश पाटील इन्फ्राटेक कंपनीने प्रत्यक्ष घाटातील कामाला सुरुवात केली आहे नाईकबा घाटमार्गात यापूर्वी तीन कोटींचा निधी मंजूर झाला होता आत्ता नव्याने मंजूर आणखी तीन कोटींच्या कामामुळे घाटमार्ग वाहतुकीच्या दृष्टीने भाविक व वाहन चालकांसाठी टेन्शन फ्री होईल असा विश्वास सरपंच मनोज पाटील यांनी व्यक्त केला दरम्यान श्रीक्षेत्र नायकबा येथील भाविकांचा प्रचंड ओघ लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना हाती घेण्यास पूर्वीपासूनच प्राधान्य दिले असून यापुढच्या काळातही हेच धोरण कायम ठेवण्यात येईल असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीटकराड